घातांकांचे नियम कसे तयार होतात त्यांच्या एग्जांपल वरून ते पाहू. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस, म्हणजे सारख्या पाया असलेल्या घातांकांचा गुणाकार. एग्जाम्पल 2:4 मल्टीप्लाय 2:3. आता या ठिकाणी आपण या एक्झाम्पल कडे पाहिलं, 2:4 आणि 2:3 दोघांच्या याच्या संख्यामध्ये 2 हा कसा आहे, सारखा आहे, सेम आहे. पाया कसा आहे दोघांचा, या ठिकाणी दोघ संख्यांचा घातांकी संख्यांचा 2 हा सेम आहे. म्हणजे का, आता यांचा गुणाकारा रूपात आपण मांडणी करू. 2:4 म्हणजे 4 टाइम्स याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आपण लिहू, 2 × 2 × 2 × 2. नंतर 2:3 म्हणजे हा 3 वेळेस आहे, 3 वेळेस गुणाकार रूपात मांडू आपण, 2 × 2 × 2 म्हणजे 3 टाइम्स आपण मल्टिप्लिकेशन केलं. आता तर घातक परत हा गुणाकार रूपात झालेली मांडणी आपण पुन्हा काय करू, घातांकी संख्येमध्ये रूपांतर करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या 7 टाइम्स वेळेस या ठिकाणी 2 येतो, म्हणजे 2:2 काय झाला या ठिकाणी, 7. देअरफोर 2:4 × 2:3 = 2:4 + 3 = 2:7. म्हणजे पा, आपण या ठिकाणी गुणाकाराच्या रूपात मांडणी केली पाया समान असताना, तर 2:7 मिळाला. तर घातांकांची सुद्धा आपण डायरेक्ट बेरीज केली, प्रत्यक्ष बेरीज करून पाहिली तर 2:4 + 2:7 येताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपल्याला एक नियम मिळतो, रूल मिळतो, इफ ए इज अ रॅशनल नंबर m and n are positive integer, म्हणजे a ही कोणतीही परिमेय संख्या असेल, m and n are positive integer, म्हणजे m आणि n हे धन पूर्णांक संख्या असतील, ते a^m × a^n = a^m + n. म्हणजे पा, ज्या वेळेस आपण पाया समान असलेल्या घातांकी संख्यांचा गुणाकार करतो, त्यावेळेस पाया जसाचा तसा घेऊन घातांकी संख्यांची काय करायची, त्या ठिकाणी बेरीज करावी लागते. हा एक नियम आपल्याला या ठिकाणी समजला. दुसरा नियम या ठिकाणी आपण पाहू, डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. तर डिव्हिजन म्हणजे काय, भागाकार. घातांक पायास म्हणजे पाया समान असलेल्या घातांकी संख्यांचा भागाकार कसा करतात ते आपण या ठिकाणी पाहू. एक्झाम्पल 6:4 / 6:2 म्हणजे 6² म्हणजे 6^4 / 6^2. म्हणजे आपण या ठिकाणी भागाकाराचा त्याच्यावरून आपण 6:4/6² या रूपामध्ये मांडणी करून घेतली, इक्वल टू 6:4 म्हणजे 4 टाइम्स काय करायचं, 6 मल्टिप्लिकेशन करायचा, 6 × 6 × 6 × 6 4 टाइम्स, आणि इकडे अपॉन 6² म्हणजे 6 वेळेस मल्टिप्लिकेशन करायचे, 6 × 6. तर या ठिकाणी हा 6 आणि हा 6 परत हा 6 आणि हा 6 या ठिकाणी कॅन्सल होईल, आणि इकडे 6 × 6 वृत्तांना आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी 6^2 वेळेस गुणाकार येतोय, म्हणजे तिथे आला तो 6:2 किंवा 6² असा आपण त्या ठिकाणी लिहिणार. मग आता आपण याच्यावर आपल्याला काय लक्षात येतं, म्हणजे पा 6:4 / 6² = 6² म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, 4 − 2 म्हणजे या घातांकी संख्यांची वजा म्हणजे वजाबाकी केलेली, पाया दहा तसा ठेवून एकदा घेऊन घातांकी संख्यांची वजाबाकी केली, म्हणजे 6² या ठिकाणी आपल्याला मिळाला. म्हणजे समजा या प्रत्येक उदाहरणाकडे हा नियम कसा लागू पडेल हे पाहू. इफ ए इज अ नॉन झिरो रॅशनल नंबर m and n आर पॉझिटिव्ह इंटीजर, समजा m आणि n हे म्हणजे शून्येतर पूर्णांक संख्या असतील, m and n आर पॉझिटिव्ह इंटीजर आणि m आणि n हे धन पूर्णांक संख्या असेल आणि m हा n पेक्षा मोठा असेल, दे a^m / a^n = a^m − n हा रूल आपल्याला या ठिकाणी मिळतो.